पंजाबमधले शेतकरी आणि मोदी सरकार यांच्यातली पाचवी बैठक सुद्धा निष्फळ ठरलेली आहे. दिल्लीमध्ये ही बैठक झाली पण या बैठकीमध्ये सुद्धा कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन कायम आहेत. त्याचबरोबर शेतकरी सरकारने म्हटलेलं आहे की आम्हाला विचार करण्यासाठी किंवा प्रस्ताव पुढे आणण्यासाठी काही वेळ द्या, त्यामुळे पुढची बैठक आता 9 तारखेला 12 वाजता होणार आहे. पण शेतकऱ्यांनी त्याच वेळेला त्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवलेला आहे. शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 8 तारखेला जो बंद त्यांनी पुकारलेला आहे तोसुद्धा भारत बंद कायम राहणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की काही झालं तरी आम्ही अजिबात आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आम्ही हवं तर 6 महिने या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर बसून राहू किंवा सिंगू बॉर्डरवरती सध्या दिल्लीचं जे आंदोलन सुरू आहे ते आम्ही कायम ठेवू, पण आम्ही मागे हटणार नाही आहे. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये आज मी स्वतः गेलो होतो, त्यावेळेलासुद्धा तिथल्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही, सरकार तीनही कानून म्हणजे तीनही जे कायदे आहेत ते रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आहे. दलजीत दोसांजसारखे जे अभिनेते आहेत, गायक आहेत, अशी काही मंडळी आज या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी आले होते. शिवाय खूप सारी मंडळी जी दिल्लीमध्ये राहते, जी चंदीगडमध्ये राहते, किंवा काही जे माणसं आहेत की ज्यांचे आई वडील किंवा इतर नातेवाईक हे शेतकरी आहेत आणि ते कामानिमित्त दिल्ली, पंजाब किंवा चंदीगड किंवा इतर शहरांमध्ये राहतात, ती सगळी मंडळी आज सिंगू बॉर्डरवरच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तिथे हजर झालेली दिसून आली. त्याचबरोबर ही सगळी मंडळी कोणी पाणी वाटायचं काम करत होतं, कोणी जेवण वाटायचं काम करत होतं, पण ही सगळी मंडळी तिथे उपस्थित होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही महिला दिल्लीतून गेलेल्या आंदोलनामध्ये दिसून आल्या, त्या तिथे उपस्थित असलेल्या महिलांना मदत करताना सुद्धा दिसून आल्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आंदोलनात ज्या महिला पंजाबमधनं आल्यात त्यांना सुद्धा आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा खूप सारी मदत करताना दिसून आलेल्या आहेत. शुक्रवारी रात्री मी आंदोलनामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि रात्रीपासून मी हे आंदोलन नेमकं कसं चालतं हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला. तर हे आंदोलन 24 तास सुरू आहे, असं नाही आहे की या आंदोलनातनं थोडा वेळ आंदोलन झालं की नंतर पुढे ते बंद होतं आणि मग नंतर लोक पुन्हा शांत होतात, असं नाही. 24 तास हे आंदोलन सुरू आहे, 24 तास लोकांचं येणं जाणं सुरू आहे. लोक आळीपाळीने विश्रांती घेत आहेत, तिथे आलेल्या गोष्टींची, त्यांच्या ट्रॅक्टरची, सगळ्या गोष्टींची रखवाली करण्यासाठी, त्यांच्यावरती पहारा देण्यासाठी प्रत्येकाच्या आळीपाळीने शिफ्ट लागलेल्या आहेत. जे सगळे आंदोलनकर्ते शेतकरी आलेले त्यांना रसद पुरवण्यासाठी दूध असेल, खाद्यपदार्थ असतील, भाज्या असतील, पालेभाज्या असतील, ते सगळं थेट पंजाबमधनं येतं आहे. त्याशिवाय एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पंजाबमध्ये जे शेतकरी मागे राहिलेले आहेत, सगळेचे सगळे शेतकरी आलेले नाही आहेत, जे मागे राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या शेतांमध्ये पाणी घालण्यासाठी, किंवा समजा मी शेतकरी म्हणून इथे आंदोलनाला पुढे आलो आहे आणि एखादा काही शेतकरी हे मागे राहिलेले आहेत, तर त्यांच्या शेतांना पाणी घालण्यासाठी नेमकं कसं कार्यक्रम करता येईल ह्यासाठी प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सॲप ग्रुप बनवण्यात आलेले आहेत. संपूर्ण गावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक एरियामध्ये आंदोलन नेमकं कसं सुरू आहे, पुढे नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल याचा सुद्धा वापर केला जातोय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली, ते म्हणजे मीडियाच्या बाबतीत लोकांचं वागणं हे फारसं तिथे योग्य दिसून आलं नाही. लोकांना मीडियाचा तिथे जास्त वावर आवडत नाही आहे. काही सर्टन चॅनल्स, काही सर्टन मीडिया हाऊसेसच्या बाबतीतही लोकांचा राग किंवा रोष आपल्याला दिसून येतो. ही माहिती, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर BBC मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.